नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या होणारा ETKT चा हिस्ट्री 220 हा पेपर जो आहे, ह्याचे आपण IMP क्वेश्चन्स आज आपण बघणार आहे. ठीक आहे, जे प्रश्न उद्या तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात असे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे मित्रांनो बघा, सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे बघा, जहालवादाच्या उदयाची कारणे. तर जहालवाद हा तुम्हाला टॉपिक वाचून घ्यायचा आहे, यावर तुम्हाला 100% एक प्रश्न येतोच आहे. ठीक आहे, नंतर आहे ISO 1858 भारत सरकारच्या कायद्यामधील कलमे. 1858 वेळेस भारताच्या कायद्या सरकारमध्ये कुठले कुठले कायदे होते हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे बघा, भारताच्या औद्योगिक ऱ्हासाची कारणे. ठीक आहे, औद्योगिक ऱ्हासाची कारणे कुठले कुठले होती ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, नंतर आहे बघा, लखनौ करार देखील तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आपल्याकडे लॉर्ड क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था स्पष्ट करा हा देखील तुम्हाला वाचून घ्यायचा आहे प्रश्न. भारतातील नागरीकरणाची माहिती द्या. ठीक आहे, भारतातील नागरीकरणाची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते, हा एक तुम्हाला लिहायचा आहे. वासुदेव बळवंत फडके यांचे तुम्हाला कार्य देखील विचारलं जाऊ शकतं. प्लासीची लढाईबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. ठीक आहे, त्याचे परिणाम कुठले कुठले झाले, प्लासीची लढाई देखील तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. भारतीय भांडवलदारींची उदयाची परिणाम विशद करा हा प्रश्न देखील तुम्हाला उद्या येणार आहे, ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. नंतर बघा, रेग्युलेटिंग ॲक्ट हा देखील तुम्हाला वाचून घ्यायचा आहे, यावर देखील एक प्रश्न पडतोच आहे. जालियनवाला बाग हत्याकांड हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. सुभाषचंद्र बोस यांचे कार्य तुम्ही मनन देखील लिहू शकता सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल. ठीक आहे, नंतर आहे बघा, नेहरू अहवालातील महत्त्वाच्या तरतुदी. सुधारणा चळवळीला यश का प्राप्त झाले नाही. ठीक आहे, भारतीय सुधारणा चळवळीला यश का प्राप्त झाले नाही ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, हे झाले मित्रांनो ह्या प्रश्नपत्रिकेतला. आपल्याकडे अजून 2-3 प्रश्नपत्रिका आहेत. ज्यांना कोणाला ह्या प्रश्नपत्रिका मित्रांनो डाउनलोड करायचे असेल, त्यांनी आपल्या ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरून परीक्षित अभ्यास किंवा ETUTALK असं सर्च करून तुम्हाला जे आहे हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलला डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका तसेच आपले होम असाइनमेंट जे आहेत त्याचे उत्तरं देखील तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे, आणि अजून बरंच काही त्याच्यामध्ये आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता समोर बघूया मित्रांनो आपण अजून आपल्याकडे काय बघता येईल ते. ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक धोरण तुम्हाला लिहायचं आहे. ईस्ट इंडिया कंपनीवर देखील तुम्हाला 100% प्रश्न पडतोच दरवर्षी, ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. भारतमंत्री यांच्या कार्यावर टिप्पणी लिहा. ठीक आहे, 1857 उठावाचे परिणाम हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. होमरूल चळवळ याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ते देखील तुम्हाला पुस्तकामध्ये लिहायचं आहे. औद्योगिक क्रांतीचा अर्थ आणि त्याचे स्वरूपाची चर्चा तुम्हाला करायची आहे. औद्योगिक क्रांतीचा अर्थ तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. राणीच्या जाहीरनाम्याचे मूल्यमापन करा. राणीचे जाहीरनामे कुठले कुठले होते ते तुम्हाला वाचायचं आणि लिहायचं आहे. शेतीच्या व्यापारीकरणाची कारणीमांसा लिहा. शेतीच्या व्यापारीकरणाची कुठले कुठले कारणीमांसाठी ते तुम्हाला लिहायच्यामध्ये लिहायचं आहे. असहकार चळवळीचा कार्यक्रम विशद करा. असहकार चळवळ कुठली होती त्याचा कार्यक्रम तुम्हाला विशद करायचा आहे. ठीक आहे, समोर बघूया आपण कुठला प्रश्न आहे अजून. भारतातील तरुण नेतृत्व म्हणून सुभाषचंद्र बोस यांची कामगिरी स्पष्ट करा. अगोदर तुम्हाला सांगितलं मी सुभाषचंद्र बोसवर तुम्हाला माहिती लिहा असा प्रश्न येऊ शकतो, तुम्ही मनाने देखील लिहू शकता. दुसऱ्या गोलमेज परिषदेवर टिप्पणी लिहा. ठीक आहे, दुसरी गोलमेज परिषद केव्हा झाली होती त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. ठीक आहे, ते देखील तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. वैचारिक जागृतीची कारणे सांगा. ठीक आहे, वैचारिक जागृतीची कारणे तुम्ही सांगू शकता. भारत छोडो आंदोलन जे चालू केलं होतं ते देखील तुम्हाला त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती वगैरे विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. सविनय कायदेभंग चळवळीतील स्त्रियांची कामगिरी विशद करा. सविनय कायदेभंग चळवळीतील स्त्रियांची कामगिरी तुम्हाला ती लिहायची आहे. ठीक आहे, इंग्रज म्हैसूर युद्ध जेवढे काही युद्ध वगैरे झाले होते सगळ्यांची तुम्हाला युद्ध वगैरे सगळ्यांची तुम्हाला वाचून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला लिहिता आलं नाही तर कुठल्याही युद्धाचं कारण तुम्ही कुठल्याही युद्धामध्ये लिहू शकता, काही हरकत नाही, तुम्ही कुठलंही उत्तर कुठे लिहू शकता. आधुनिक भारताच्या इतिहासातील लोकमान्य टिळकांचे कार्य विशद करा. लोकमान्य टिळकांवर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1857 उठावाचे सामाजिक कारणे स्पष्ट करा हा प्रश्न जवळपास 1-2-3 वेळेस रिपीट झालेला आहे, त्यामुळे हा प्रश्न उद्यासुद्धा येऊ शकतो देखील. त्यामुळे तुम्हाला 1857 उठावाची कारणे देखील तुम्हाला वाचून घ्यायची आहे. ठीक आहे, औद्योगिक ऱ्हासाची कारणे जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं हा प्रश्न देखील उद्या येणार आहे, हा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. 1858 कायद्याचे महत्त्व हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. नंतर समोर बघूया आपण कुठला प्रश्न आहे. संपूर्ण स्वातंत्र्यावर ठरावातील टिप्पणी लिहा. भारतातील कामगार चळवळीच्या विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांची माहिती तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे, शेतीच्या व्यापारीकरणाचे परिणाम जसं की आपण तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की शेतीचे व्यापारीकरण कशामुळे झाले. ठीक आहे, ते तुम्हाला देखील तुम्हाला वाचायचं आहे. 1947 भारतीय स्वातंत्र्य कायद्याची तरतुदी लिहा. ज्यावेळेस स्वतंत्र झाला भारत त्यावेळेस जे काही कायदे होते त्या कायद्याच्या तरतुदी तुम्हाला लिहायच्या आहेत. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय. ठीक आहे, राष्ट्रवाद म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, आर्थिक म्हणजे काय हे देखील सगळ्यांना माहिती आहे. तर हा प्रश्न तुम्ही मनासुद्धा लिहू शकता. वैयक्तिक सत्याग्रहाच्या आंदोलनाविषयी माहिती लिहा. भारतीय राज्य घटनेचे वैशिष्ट्य स्पष्ट करा.
भारतीय राष्ट्रीय सभेचे स्वरूप देखील तुम्हाला, याची कार्यपद्धतीसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते. ठीक आहे, एवढं नाही असं चालेल, परंतु बाकीचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. अजून बघूया आपण कुठले प्रश्न सापडतात का. मराठ्यांच्या पराभवाची कारणे, मराठी पराभूत का झाले, जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं, तुम्हाला कुठलेही जरी युद्ध विचारलं तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, आता इथे तुम्हाला मराठ्यांच्या पराभवाची कारणे विचारली, हा प्रश्न देखील तुम्हाला दरवर्षी येतोच. 1857 युद्धातील इंग्रजांच्या विजयाची कारणे लिहा, 1857 इंग्रज का जिंकले. ठीक आहे, ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. औद्योगिक ऱ्हासाचे परिणाम तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. भारतातील नागरीकरण घडून येण्याची कारणं तुम्हाला स्पष्ट करायची आहेत. ठीक आहे, हे देखील तुम्हाला यायचं आहे. मध्ययुगीन भारतातील सामाजिक परिस्थितीचा आढावा तुम्हाला घ्यायचा आहे. भारतीय राष्ट्रीय सभेचे उद्देश तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. जहालवादाच्या उदयाची कारणे तुम्हाला स्पष्ट करायची आहे. नंतर बघा, कंपनी सरकारची धोरणे, कंपनी म्हणजे कुठली, ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारची धोरणे तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ईस्ट इंडिया इंग्रजांच्यावरती जवळपास तुम्हाला 2 ते 3 प्रश्न उद्या पडणारच आहेत, ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर बघूया आपण समज कुठला आहे, भारतीय राज्य घटनेची ठळक वैशिष्ट्य तुम्हाला स्पष्ट करायची आहे. मध्ययुगीन काळातील भारताच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे, 1935 भारत सरकार कायद्याचे तुम्हाला कोणते घटनात्मक बदल घडून आले, ते देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, तर असे मित्रांनो, जवळपास तुम्हाला मी 15 ते 20 IMP क्वेश्चन सांगितलेले आहेत, एवढे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे, जर ज्याला कोणालाही प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, त्यांनी आपल्या ॲप्लिकेशन डाउनलोड करा प्लेस्टोरवरून, त्यावरती तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर अशा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.